कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातला सणासुदीचा काळ लक्षात घेता अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त आहे आरोग्य सचिव राजेश भूषण आणि आयसीएमआरच महासंचालक बलराम भार्गव यावेळी उपस्थित होते कोरोना प्रतिबंधक लसीमुळे संक्रमणाची तीव्रता कमी होऊन रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही आणि मृत्यूचा धोकाही कमी होतो लसीकरणानंतरही मास्कचा वापर करणं महत्वाचं आहे यावर त्यांनी भर दिला एक लाखापेक्षा जास्त उपचाराधीन रुग्णसंख्या असणारं केरळ हे देशातलं एकमेव एक राज्य असून गेल्या आठवड्यातल्या एकूण रुग्णांपैकी अठ्ठावन्न पूर्णांक चार दशांश टक्के रुग्ण केरळमधले होते असंही त्यांनी स्पष्ट केलं देशात काल दिवसभरात सेहेचाळीस हजार एकशे चौसष्ट कोरोना रुग्णांची नोंद झाली चौतीस हजार एकशे एकोणसाठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि सहाशे सात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली सध्या देशात तीन लाख तेहतीस हजार सातशे पंचवीस रुग्ण उपचाराधीन आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्क्यावर पोचला आहे दरम्यान केरळ आणि महाराष्ट्रातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता गृहसचिव अजय भल्ला आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांसमवेत आज दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली